आदेशा प्रमाणे मी पत्र दिलं किती आमदारांची विरोधी पक्षाच्या वक्तव्यावरती कळवी काही नमूद केलं अजून आम्हाला ऑफिशियली कोणीही पक्ष सोडल्याचं काही हे आलेलं नाही त्याच्यामुळे 9 मंत्र्यांना जो डिस्क्वालिफिकेशन नोटीस दिलेले आहेत ते सोडून बाकी आमदारांचा काही प्रश्न येत नाही सर उद्या विरोधी पक्षांची देखील बैठक आहे त्या बैठकीला राष्ट्रवादी जाणार का कारण आज आपल्याला मंत्री भेटून गेले त्यांनी सांगितलं आम्हाला पाठिंबा द्या त्यानंतर राष्ट्रवादीच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह काही प्रश्नचिन्ह वगैरे नाही आहे उद्या सकाळी साहेब बेंगलोरला जाणार विरोधी पक्षाच्या बैठकांमध्ये बसणार दुसऱ्या दिवशीही ते विरोधी पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करणार आणि त्याच्यानंतर साहेब दिल्लीला त्याच्यामुळे कुठल्याही भूमिकेत काही बदल नाही वाय व्ही चव्हाणला सगळे मंत्री भेटल्यानंतर जे आहे ते शरद पवारांनी इथं जी नाशिकच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हटलेलं आहे की पुरोगामी विचारांना सोबत घेऊन जायचं काय नेमकं म्हटलेलं आहे त्या वस्तुस्थितीपासून आता ते नाशिकच्या लोकांशी काय बोलले हे मी काय ऐकलेलं नाही पण त्यांची भूमिका स्पष्ट आहे की पुरोगामी महाराष्ट्राचा जो गाडा आहे तो तरुणांनी आपल्या खांद्यावर घेऊन पुढे घेऊन जावा सर पण प्रश्न असा उपस्थित होतो तिकडनं दावा करण्यात येतो की 35 पेक्षा जास्त आमदार आहे असं असताना पुन्हा एकदा शरद पवार यांना दैवत मानणं त्यांचा आशीर्वाद मागणं या मागचं कारण काय वाटत जे ते जे बोलतात त्यांना विचारा ना मी काय सांगणार ते का माहीत मानताय दैवत मी तर आयुष्यभर 35 वर्ष दैवतच मानत आलोय काय तुम्ही व्हीप जारी केलाय अधिवेशनासाठी काय नाही नाही मी काय व्हीप जारी केलेला नाही पक्षादेश असतो नेहमीप्रमाणे की अधिवेशनाला हजर राहा तेवढा फक्त आधीच पक्षादेश काढलेला सगळ्या आमदारांना काढले पक्षादेश हो सगळ्या आमदार सर पवार साहेब म्हणजे आज बैठक झाली तुम्हाला देखील बोलवलं होतं आज बैठकीनंतर जेव्हा तुमची पुन्हा चर्चा झाली पवार साहेबांनी पुरोगामी विचारांच्या भूमिकेवर ठाम असल्याचं व्यक्त केली आपली शरद पवार पुरोगामी महाराष्ट्राच्या भूमिकेवर 70 वर्ष ठाम आहेत आता काय तुम्ही प्रश्नचिन्ह निर्माण करता एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट